नमस्कार, मी स्नेहा आणि स्नेहाज फूड रेसिपीज या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजकाल सर्वांना सगळं काही इन्स्टंट हवं असतं, तर अशीच मी आज एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन रेसिपी होळी स्पेशल पुरणपोळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही पुरणपोळी चवीला आपल्या नॉर्मल पुरणपोळी सारखीच असेल, पण याची बनवण्याची पद्धत इन्स्टंट आणि वेगळी असणार आहे। तर ही पुरणपोळी मी दोन पद्धतीने बनवणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की एंड पर्यंत पहा। तर पुरणपोळीचं प्रीमिक्स वापरून पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात। सर्वात आधी पुरणपोळीला लागणारं पुरण प्रीमिक्स आपण बनवून घेऊ। चला तर मग आपण या रेसिपीची सुरुवात करू। हे सर्व काही पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य: पाव टीस्पून जायफळ, एक टीस्पून हळदी पावडर, चवीनुसार मीठ, 4 टेबलस्पून तेल, 1 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप गूळ, 1 कप हरभरा डाळ, 1/2 टीस्पून वेलची पावडर। सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 कप हरभरा डाळ, यात आपल्याला पाणी घालून ही डाळ स्वच्छ धुऊन घ्यायची आहे। डाळ पूर्णपणे स्वच्छ धुऊन झाल्यावर याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 4 कप पाणी, पाणी घालून झाल्यावर अशा पद्धतीने याच्यावर आपल्याला कुकरचं टोपण लावायचं आहे। यानंतर मीडियम गॅसवर कुकरला 3 शिट्या येऊपर्यंत ही डाळ आपल्याला शिजवायची आहे। 3 शिट्या झाल्या आहेत, आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता कुकरचं टोपण काढून पाहू यातली डाळ शिजली आहे की नाही। तर ही डाळ पूर्णपणे आपल्याला शिजवायची नाही, थोडीफार कच्ची असावी। यानंतर अशा पद्धतीने एक चाळण ठेवून यातलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तुम्ही हे गाळलेलं पाणी कटाची आमटी बनवण्यासाठी वापरू शकता। यानंतर ही डाळ आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायची आहे। त्यामध्ये 1/2 टीस्पून हळदी पावडर, 1/2 कप किसलेलं गूळ, 1/2 कप सर्व काही आता मीडियम गॅसवर गूळ पूर्णपणे डाळीत वितळेपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ वितळला की यात आपल्याला चवीनुसार मीठ, हे सर्व काही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर अशा पद्धतीने एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला ही डाळ मॅश करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। हे सर्व काही थोडंफार आता बारीक झालं आहे, आता आपण गॅस बंद करून घेऊ। डाळ थोडी थंड झाले की अशा पद्धतीने याच्यावर एक कापड ठेवून याला एक दिवस पूर्णपणे उन्हात वाळत ठेवायचं आहे। तुम्हाला हवं तर हे तुम्ही फॅन खाली सुद्धा वाळत ठेवू शकता। तुम्ही पाहू शकताय ही डाळ एकदम कडक अशी वाळले, इथे ऊन नसल्यामुळे। तर ही डाळ मी फॅन खाली वाळवली आहे आणि ही ओव्हन मध्ये वाळवलेली डाळ, तर ओव्हन मध्ये सुद्धा ही डाळ एकदम कडकडीत अशी वाळले। तर इथे ऊन नसल्यामुळे मी हे पुरण ओव्हन मध्ये वाळवलं आहे। तर त्यासाठी ओव्हनचा मोड कन्व्हेन्शनल आणि टेम्परेचर 50 डिग्री, याला 15 मिनिट आपल्याला ओव्हन मध्ये वाळवायचं आहे। आणि फॅन खाली वाळवण्यासाठी आपल्याला पुरणला एक दिवस लागतो। ही डाळ आता आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये काढून बारीक वाटून घ्यायची आहे। डाळ आता वाटून झाली आहे, तुम्ही पाहू शकता या डाळीची एकदम पावडर सारखी कन्सिस्टन्सी असावी। हे सर्व काही आता एका बाउल मध्ये काढून घेऊ। यानंतर यामध्ये 1/2 टीस्पून वेलची पावडर, यानंतर यामध्ये 1/2 टीस्पून जायफळ, हे जायफळ आपल्याला अशा पद्धतीने बारीक किसून यामध्ये घालायचं आहे। हे सर्व काही आता मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं पुरणपोळीचं प्रीमिक्स आता तयार आहे। याला तुम्ही 6 महिने एका एअरटाईट कंटेनरमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा हे इन्स्टंट पुरणपोळी बनवण्यासाठी वापरू शकता। पुरण बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 कप पुरण प्रीमिक्स, यानंतर यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये एकदम गरम पाणी वापरायचं नाही, पाणी थोडं कोमटच असावं।
आपलं पुरण आता मळून झालं आहे, तर हे पुरण मळण्यासाठी मी अर्धा कप पाण्याचा वापर केला आहे। यानंतर अशा पद्धतीने एक झाकण ठेवून याला 15 मिनिट साईडला ठेवायचं आहे। जोपर्यंत आपलं पुरण सेट होते तोपर्यंत आपण पुरणपोळीला लागणारं कणिक मळून घेऊ। सर्वात आधी एका बाउलमध्ये एक कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळदी पावडर, यामध्ये थोडं पाणी घालून हे आपल्याला आता मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम मऊसूत असं मळून झालं आहे। यानंतर याच्यावर एक टीस्पून तेल, हे सर्व काही मिक्स करून याच्यावर अशा पद्धतीने झाकून हे 15 ते 20 मिनिट साईडला ठेवायचं आहे। आपलं पुरण आणि त्याला लागणारं कणिक आता तयार आहे। आता आपण याच्या पुरणपोळ्या लाटून घेऊ। 15 मिनिट झाले आहेत, आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊ। तुम्हाला कोणत्या साईजचे गोळे हवे त्या साईजचे तुम्ही बनवू शकता। अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। घेतलेल्या सर्व साहित्यामध्ये या साईजचे 5 गोळे तुम्ही बनवू शकता। सर्वात आधी पोळपाटला थोडंफार तेल लावून अशा पद्धतीने याच्यावर हा गोळा ठेवून याला लाटून घ्यायचा आहे। हा गोळा थोडाफार लाटून झाला की आपल्याला अशा पद्धतीने याच्यावर हा पुरणचा गोळा बनवून ठेवायचा आहे। गोळा ठेवल्यानंतर याचे जे काट आहेत ते एक जागी करून घ्यायचे आहेत। आपण मोमोज किंवा पराठा बनवतो त्या पद्धतीने हे मडचून घ्यायचं आहे। आपला गोळा आता पूर्णपणे तयार आहे, आता आपण याला लाटून घेऊ। अशा पद्धतीने हा गोळा घेऊन याला थोडंसं पीठ लावून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। लाटताना आपल्याला याच्यावर जास्त पिठाचा वापर करायचा नाहीतर आपल्या पुरणपोळ्या थोड्या वाटतड होतात। तर आपली पुरणपोळी आता पूर्णपणे लाटून झाली आहे। तुम्ही पाहू शकताय एकसारखी अशी ही पुरणपोळी लाटली गेले। याला आता भाजून घेऊ। तवा गरम झाला की अशा पद्धतीने याच्यावर ही पोळी टाकायची आहे। ही पोळी आता मीडियम गॅसवर दोन्ही बाजूनी आपल्याला भाजून घ्यायची आहे। एका बाजूनी भाजून झाले की याला पलटून घेऊ। पलटून झाल्यावर पोळीला चारी बाजूला थोडंसं तेल लावायचं आहे। तुम्ही पाहू शकताय आपली पुरणपोळी एकदम टुमटुमीत फुगले। तेल लावून झालं की याला पुन्हा एकदा पलटून घेऊ। आणि पुन्हा एकदा पोळीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहे। आपली पुरणपोळी आता दोन्ही बाजूनी भाजून झाली आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। सर्वात आधी एका पोळपाटवर अशा पद्धतीने हा बटर पेपर ठेवायचा आहे। यानंतर याच्यावर सगळीकडे थोडंफार तेल लावून घ्यायचं। तेल लावून झाल्यावर आपल्याला याच्यावर हा गोळा ठेवायचा आहे। लाटण्याला थोडंफार तेल लावून याला आता अलगदपणे लाटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अशी सुद्धा पोळी लाटायला जमत नसेल तर तुम्ही याच्यावर अशा पद्धतीने याच्यावर हा बटर पेपर ठेवून लाटू शकता। आपल्याला ही पुरणपोळी चारी बाजूनं एकसारखी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही सुद्धा हे टिप्स आणि ट्रिक्स वापरून अशा पद्धतीने या तेलाच्या पोळ्या आपल्या घरी बनवू शकता। आपली पुरणपोळी आता लाटून झाली आहे। याच्यावरचा बटर पेपर आता काढून घेऊ। तर तुम्ही पाहू शकताय पुरणपोळी एकदम पातळ अशी लाटली गेले। तर ही पोळी आता आपण भाजून घेऊ।
तवा गरम झालं की अशा पद्धतीने याच्यावर ही लाटलेली पोळी ठेवून अलगदपणे याच्यावरचा बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकदम मस्तच ही पोळी आता मीडियम गॅसवर दोन्ही बाजूनी आपल्याला भाजून घ्यायची आहे. एका बाजूनी भाजून झाले की याला पलटून घेऊ. पलटून झाल्यावर पोळीला चारी बाजूला थोडंसं तेल लावायचं आहे. तेल लावून झालं की याला पुन्हा एकदा पलटून घेऊ आणि पुन्हा एकदा पोळीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय आपली पुरणपोळी एकदम टुमटुमीत फुगले. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहे. आपली पुरणपोळी आता दोन्ही बाजूनी भाजून झाली आहे. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपली गरमागरम पुरणपोळी आता खाण्यासाठी तयार आहे. पद्धतीने पुरणपोळीचं प्रीमिक्स वापरून अशी पुरणपोळी आपल्या घरी नक्की करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसाठी आपल्या या परदेशातील मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका भन्नाट रेसिपी सोबत, तेही आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.